नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीवरच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यात विविध मागण्यांसाठी पत्रकारांची निदर्शनं. रेंटल स्कीम पुनर्वसन कायमस्वरूपी करा. महासभेत पुनर्वसनासाठी 2014 ठरावाची होणार अंमलबजावणी. आणि कापूरबावडीच्या साईनाथ नगरमध्ये चोरटे आणि गुंडांचा सुळसुळाट. राज्यभरातील पत्रकारांच्या विविध मागण्या गेली अनेक वर्ष प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ सोमवारी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी ठाणे परिसरातील बहुसंख्य पत्रकार सहभागी झाले होते. पत्रकारांच्या शिष्टमंडळानं जिल्हा माहिती अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांना आपल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी सादर केलं. तसंच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला पत्रकारिता हा पेशा आणि पत्रकार सद्यस्थितीत दुःखाच्या सावटात जीवन जगत आहेत. पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असताना पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा आणि पत्रकार पेन्शन योजना अद्याप मूर्त स्वरूप घेऊ शकलेली नाही. अधिवेशनादरम्यान कामगार मंत्र्यांनी मजेठी आयोगाच्या अंमलबजावणीसाठी संघटना आणि मालकांशी 8 दिवसात चर्चा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 2 वेळेस बैठक रद्द करण्यात आली. छोटी आणि मध्यम वृत्तपत्रं जगली पाहिजेत असा आव सरकार आणते. मात्र जाहिरात दरात अद्याप वाढ झालेली नाही किंबहुना जाहिरातींची बिलंही वेळेवर मिळत नाहीत. केवळ आश्वासनांचं गाजर दाखवलं जातं. यासाठी गेली अनेक वर्ष राज्यभरातील विविध पत्रकार संघटनांच्या माध्यमातून आंदोलनं छेडण्यात आली आहेत. यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, कार्याध्यक्ष विकास काटे इत्यादी अनेक सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते. ठाणे महानगरपालिका अगदी घर घेत आहे का? मुक्ती अनधिकृत तर नाही ना? याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे परिसरात सध्या सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणातील बाधितांचं पुनर्वसन करण्याच्या प्रश्नावर महासभेमध्ये विरोधकांनी प्रशासनाला थारेवर धरलं. पुनर्वसनासंदर्भात पालिकेच्या सन 2014 ठरावाची अंमलबजावणी करा असा सूर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी करून प्रशासनाला कोंडीत पकडलं. रस्ता रुंदीकरणात बाधितांचं पुनर्वसन रेंटलमध्ये तात्पुरतं करत असताना भाडे वसुली हा अन्याय, तर कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा असा सूर नगरसेवकांनी काढला. अखेर ठरावाची अंमलबजावणी करा आणि रेंटल स्कीमच्या घरात पुनर्वसन केल्यास मात्र भाडे वसुली रद्द करण्यात येईल असे आदेश महापौरांनी दिलेत. रस्ता रुंदीकरणातील बाधित रहिवाशांचं पुनर्वसन हे कायमस्वरूपी करा. तसंच त्या सदनिकेचं क्षेत्रफळ हे 269 फुटांचं, हे शासनाच्या आणि न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे असावे असं सूर नगरसेवकांनी काढून पालिका प्रशासनाला कात्रीत पकडलं. जी घरं 2000 पूर्वीची आहेत अशा बाधितांचं पुनर्वसन हे रेंटल स्कीमच्या एमएमआरडीएच्या घरात करणं योग्य नसून धोकादायक इमारतीतील नागरिकांचं पुनर्वसन हे रेंटल स्कीमच्या घरात करावं. मात्र रस्ता रुंदीकरणात बाधितांचं पुनर्वसन नाही तर न्यायालयाच्या आदेशानुसार आणि 270 फुटांच्या सदनिकेत विनामूल्य करण्यात यावं अशी मागणी नगरसेवकांनी केली. मात्र प्रशासनाकडे रेंटल स्कीमची 3600 घरं आहेत. ती घरं ठरावाच्या नियमात बसत नसून त्याचं क्षेत्रफळही कमी आहे. यावर नगरसेवक नजीब मुल्ला म्हणाले की 1999च्या पुनर्वसनाबाबत पालिकेनं एमएमआरडीएकडून जागा घेतली, त्यावर बीएसयूपी अंतर्गत घरं धर्मवीर नगर इथं बांधली आणि पुनर्वसन करण्यात आलं असा खुलासा केला. यावेळी रस्ता रुंदीकरणात बाधितांचं तात्पुरतं पुनर्वसन नाही तर कायमस्वरूपी 269 फुटांच्या घरात करणं कायद्यानं बांधील असल्याचं सभागृहात सांगितलं. यावर प्रशासनानं अखेर रस्ता रुंदीकरणात बाधित रहिवाशांचं पुनर्वसन हे तात्पुरत्या स्वरूपात
रेंटल स्कीमच्या घरात करण्यात येईल, मात्र त्यासाठी आकारण्यात येणाऱ्या भाडे हे घेतलं जाणार नाही असा खुलासा केला. त्यामुळे रेंटल स्कीममध्ये घरं मिळणारे नागरिक हे विनामूल्य वास्तव्य करणार आहेत. ठाणे सामान्य रुग्णालय इथं विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरी झाली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या शतकोत्तर रौप्य विचार महोत्सव आयोजित करण्यात आले होते. यावेळी ठाण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. समतेचे विचार समाजामध्ये रुजवणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या प्रशासनात धर्मनिरपेक्षतेचा आणि समतेचा स्वीकार करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य तैलचित्र जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रतिमा अनावरण त्यांच्या हस्ते झालं. याबद्दल प्रशासनाचं कौतुक पालकमंत्र्यांनी केलं. यावेळी पालिकेचे महापौर संजय मोरे, उपसंचालक डॉ रत्नाराव खंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बी सी केम्पी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळासाहेब सोनवणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कांबळे तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या शतकोत्तर रौप्य विचार महोत्सवी कार्यक्रम समितीचे अध्यक्ष डॉ राजरत्न वाघमारे, सचिव डॉ श्रीजित शिंदे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र धिवरे, डॉ पडघणे, डॉ मोरे, डॉ जावळे, ठाणे महापालिकेच्या नगरसेविका अनिता गौरी, महेश वाघ, संजय वाघुले, सुधीर कोकाटे रेपाळे आणि आधुनिक भारत परिवाराचे संस्थापक सुनील खांबे, मेटरन खडसे, श्रीमती शेख श्रीमती ज्योती गुरव, परिसेविका तसंच मोठ्या संख्येनं अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला विशेष अतिथी दीपक भाऊ निकाळजे, राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक संघ महाराष्ट्र यांनी महापुरुषाला अभिवादन केलं. स्वागत गीतानं नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रम यशस्वी ते करता गृहपाल हरिविजय कांबळे, संतोष शिंदे, गणेश सोनुले, संगीता मोरे, अनिल घेगडमल, रतन लोखंडे, नलिनी पवार, भगत सिस्टर, स्नेहल शिंदे, संतोष गवई तसंच नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थिनी, रुग्णालयाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विनोद शेलारे आणि दीपाली लष्कर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ राजरत्न वाघमारे यांनी केलं. महाराष्ट्र आणि खास करून नारायण राणे यांच्या कोकणात किती गलिच्छ राजकारण खेळलं जातंय ते सुद्धा राणे यांच्या पुत्राकडूनच याचं जळजळीत उदाहरण पाहायला मिळालंय. मेळाव्याला उपस्थित राहिलं नाही म्हणून चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना माजी खासदार निलेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अमानुष मारहाण करण्यात आली असून फक्त सुदैव म्हणून आपले प्राण वाचल्याचं संदीप सावंत यांनी सांगितलं. मुंबईत इस्पितळात भरती झालो तर आपल्या प्राणास धोका असल्यानं ते ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात भरती झाले असल्याचं सांगतायत. संदीप सावंत हा काँग्रेस पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता, जवळपास 10 ते 12 वर्षापूर्वीपासून ते पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत असल्यानं त्यांना चिपळूण तालुका अध्यक्षपदी नेमण्यात आलं. चिपळूण इथं मराठा महासंघ आरक्षण यांचा मेळावा होता ज्यासाठी काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे आले होते. संदीप सावंत हे आईची तब्येत बरी नसल्यानं जाऊ शकले नाहीत, ज्याचा राग मनात धरून निलेश राणे यांनी आपल्या समर्थकांसोबत सावंत यांचं घर गाठलं आणि आपल्याला काही बोलायचं आहे असं सांगून त्यांना खाली नेलं. खाली नेऊन राणे यांनी सावंत यांना मारहाण करत मुंबईला आणलं. मुंबईत देखील त्यांना एका खोलीत कोंडून लोखंडी रॉड, हॉकी स्टिक, बांबू अशा वस्तूंनी मारहाण केली, ज्यात सावंत यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. शरीरावर देखील जागोजागी मारहाणीच्या खुणा दिसतायत. आपल्या पतीची रात्रभर शोध घेऊनही त्यांची खबर न मिळाल्यानं सावंत यांच्या पत्नी शिवानी यांनी नारायण राणे यांचे पुत्र आमदार निलेश राणे आणि शेवटी त्यांच्या पत्नी नीलम राणे यांना फोन करून घडला प्रकार सांगितला. नीलम राणे यांनी माहिती घेऊन सावंत यांना त्यांचे जोगेश्वर इथं राहणारे मेहणे दीपक कदम यांच्या घरी 5:05 सोडल्याचं सांगितलं. मुंबईतील इस्पितळात भरती झाल्यास आपल्या शिवाला धोका निर्माण होऊ शकतो असं सांगत ते ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात भरती झालेत. आपल्याला नारायण राणे यांनी एकदा येऊन भेटावं आणि एका क्षुल्लक कारणावरून सामान्य कार्यकर्त्याची काय अवस्था केली ते आपण मरण्यापूर्वी येऊन पाहावं अशी इच्छा सावंत यांनी व्यक्त केली आहे. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP.
परिसरात पार्किंग केलेल्या गाड्यांच्या कार्टे बॅटरी चोरून परिसरात दहशत माजवत असल्यामुळे नागरिकांचं जीवन मुश्किल झाल्यानं या चोरट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी साईनाथ नगरमधील नागरिकांनी कापूरबावडी पोलिसांना एक निवेदन देऊन केली आहे. माजिवडा न्यू साईनाथ नगर परिसरात रात्रीच्या वेळी चोरटे आणि गुंड घुसखोरी करत झाडाझुडपात असलेल्या चढाई देवीच्या मंदिर परिसरात अड्डा बनवतात. रात्री अपरात्री घरी येणाऱ्या लोकांना अडवून त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील पैशांची लूट करण्यात येते. या निर्जन परिसरात गुंड आणि चोरटे हे नशापान करून धुडगूस घालत आहेत. या परिसरात अनेक चोरीच्या आणि लुटीच्या सोबतच मारहाणीचे प्रकारही घडल्याचं निवेदनात म्हटलं आहे. या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणीही करण्यात आली आहे. आजच्या ठळकणामध्ये शेवटी पुन्हा एकदा ठाण्यात विविध मागण्यांसाठी पत्रकारांची निदर्शनं. रेंटल स्कीम पुनर्वसन कायमस्वरूपी करा. महासभेत पुनर्वसनासाठी 2014 ठरावाची होणार अंमलबजावणी. आणि कापूरबावडीच्या साईनाथ नगरमध्ये चोरटे आणि गुंडांचा सुळसुळाट. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची रोण गेली असल्यास युट्यूबवर ते तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.